नमस्कार बळीराजाला मानाचा मुजरा। आज आपल्या समोर 25 एकराचे ऊस बागायतदार उभे आहेत श्रीयुत पांडुरंग बबन जाधव, मुक्काम पोस्ट सांगवी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। जाधव साहेब नमस्कार। जसं मी मुलाखतीमध्ये सांगले की 25 एकरावर बागायतदार आमच्या समोर उभा आहे, हा तुमचा म्हणजे तसं तुम्ही जसं म्हणला की माझ्याकडे टोटल 100 एकर शेती आहे, पैकी किती एकर दरवर्षी ऊस कारखान्याला गाळप होतो? 25 एकर कारखान्याला गाळप होतो। तर आपल्यासमोर सांगवीतले शेतकरी आहेत जे दरवर्षी ऊस हे पीक घेतात। आज ज्या प्लॉटमध्ये उभं आहोत हा प्लॉट सुद्धा तुमचा ऊसाचाच आहे, पण या ऊसामध्ये आणि राहिलेल्या 24 एकर ऊसामध्ये काय फरक आहे आम्हाला सांगता येईल? पहिली गोष्ट क्लिअर करा की तुमचा जो 24-25 एकर ऊस आहे, पैकी 24 एकर ऊस हा फक्त रासायनिक खतांवरती आणलेला आहे, आणि ज्या प्लॉटवरती आज आपण उभं हा प्लॉट फक्त रामा अॅग्रोटेक कंपनीच्या जैविक उत्पादनावरती आणलेला आहे। तर त्या 24 एकरामध्ये ह्या एकरामध्ये काय तफावत जाणवते? फरक म्हणजे लांबी, ऊसाची लांबी झाली। पहिली गोष्ट ऊसाची लांबी भरपूर झाली कारण इथलं अंतर वाढलेलं आहे। अजून काय झालेलं आहे? ऊसाची काळोखी हटली नाही। काळोखी हटलेली नाही। अजून काय फरक जाणवलेला आहे? करप्या फिरप्या रोग काय आलेला नाही। म्हणजे मला सांगा जाधव साहेब, तुमच्याकडे 25 एकर ऊस दरवर्षी गाळप होतो, पैकी 24 एकर तुम्ही यावर्षी रासायनिक खतांवरती दरवर्षी करता, पण यावर्षी 1 एकर प्लॉट तुम्ही रामा अॅग्रो कंपनीच्या पहिल्यापासून आतापर्यंत, आज तारीख आहे 19 जून 2022, शेड्यूल वापरलं, हा किती महिन्याचा ऊस झालेला? तब्बल 10 महिन्याचा ऊस झालेला आहे। 10 महिन्यामध्ये नमस्कार तावरे साहेब। नमस्कार। आपल्या समोर आहेत रामा अॅग्रो कंपनीचे प्रतिनिधी दिलीप तावरे साहेब आणि बबन चव्हाण साहेब। तावरे साहेब, तुम्ही यांना रामा अॅग्रो कंपनीचं शेड्यूल दिलेलं आहे, जैविक वेळापत्रक दिलेलं आहे, तर कशा पद्धतीने 10 महिन्यामध्ये आतापर्यंत? सुरुवातीला 2 फवारण्या घेतल्या, रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो। स्टीम ग्रो रामा गोल्डच्या 2 फवारण्या घेतलेल्या ऊस लहान असताना। नंतर काय केलं? तर नेनोशेक स्टीम रूट मॅजिक ड्रिंकिंग दोन केलं, दोन वेळा ड्रिंकिंग केलं, ड्रिंकिंग केलं, बांधणी नंतर बायो समृद्धी आणि रूट मॅजिक, हा असे दोन ड्रिंकिंग केलेले आहेत। जाधव साहेब बरोबर आहे? बरोबर। म्हणजे स्टीम ग्रो रामागोलच्या 2 फवारण्या केलेल्या आहेत आणि ड्रिपद्वारे नॅनोशक्ती आणि बायोसमृद्धी रूट मॅजिकचा वापर केलेला आहे। 10 महिन्यामध्ये किती वेळा केलेला आहे? फक्त 1-3 ते 4 वेळा ड्रिप बंद केलेलं, 4 वेळा ड्रिप बंद झालेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त अजून काही केलेलं नाही। जसं मी शेतकरी बांधवांना ठामपणे सांगतोय की तुमचा 24 एकर ऊस हा रासायनिक खतांवरती तुम्ही आतापर्यंत आणलेला आहे, आणि हा ज्या प्लॉट होती बघ हा प्लॉट तुम्ही रामा अॅग्रो कंपनीच्या खतावरती आणलेला आहे, त्या 24 एकरामध्ये ह्या एकरामध्ये जमीन आसमानचा फरक दिसतोय का तुम्हाला? फरक वाटतोय ना। म्हणजे मला एक सांगा, मला म्हणण्यापेक्षा आमच्या ऊस बागायतदारांना सांगा, रासायनिक खताने चांगली शेती होऊ शकते का रामा अॅग्रोच्या जैविक खताने चांगली शेती होऊ शकते? रामा अॅग्रोच्या जैविक खताने शेती चांगली होऊ शकते। तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? देतो गॅरंटी। तर तावरे साहेब, चव्हाण मामा, जाधव साहेबांचा हा प्लॉट आहे, मुक्काम पोस्ट सांगवी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। जर कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल तर तुम्ही हा प्लॉट बघू शकता। मित्रांनो, जाधव साहेबांनी डेअरिंग केली की 24 एकर खतावरती 1 नंबर प्लॉट आलाय का? मनासारखा आला। मित्रांनो, अजून हा प्लॉट मला सांगा जाधव साहेब, हा प्लॉट तुटून झाला किती टाइम आहे? अजून 4 महिने। 4 महिने म्हणजे मी निश्चितच आपले अजून 3-4 डोस पाण्यात होणार आहेत, ड्रिप बंद होणार आहेत, अजून ऊसामध्ये तुम्हाला खूप चांगला फरक दिसणार आहे। म्हणजे एकंदरीत मला तुमच्याकडनं एक हमी पाहिजे आमच्या ऊस बागायतदारांना, रासायनिक शेतीने चांगला ऊस येऊ शकतो का जैविक पद्धतीने ऊस चांगला येऊ शकतो? जैविक ऊस चांगला येऊ शकतो। येऊ शकतो रासायनिक? बरं, आता मला सांगा जाधव साहेब, तुमचं आता वय काय? माझं वय 45 आहे। वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही ऊस शेती टिकवता? 25 वर्षापासून। म्हणजे जवळजवळ 25-35 20 वर्ष झालं तुम्ही ऊसामध्ये खूप चांगल्या प्रकारे या सांगवे भागामध्ये काम केलेलं आहे, पण याच वर्षी ऊस तुमचा कसा आलेला आहे? चांगल्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने आलेला आहे। तावरे साहेबांनी आणि चव्हाण मामाने तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं का? केलं। प्लॉट वरती येऊन चांगली व्हिजिट दिली का? चांगली व्हिजिट दिली, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं तर हा प्लॉट येऊ शकतो। तर आपल्या समोर जाधव साहेब, मुक्काम पोस्ट सांगवी, जिल्हा तालुका फलटण, जिल्हा सातारा, खूप चांगल्या पद्धतीने रामा अॅग्रोच्या उत्पादनावरती हा प्लॉट येऊ शकतो, याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे जाधव साहेब हा प्लॉट बघू शकता। कॅमेरा जरा फिरवा मित्रांनो, हे बघा, हे बघा कसं काय प्लॉट आलेला आहे, 1 नंबर प्लॉट आलाय, असं एकच नाही, एकदम जबरदस्त असं गोल कॅमेरा फिरवा, 1 नंबर प्लॉट, हे बघा कसं आहे, बघण्यासारखा प्लॉट आलेला आहे। ही आहे रामा अॅग्रो कंपनीच्या जैविक औषधांची कमाल, रामाडे कंपनीचे खत वापरले तर निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते, याचंच एक उदाहरण आहे। म्हणजे जाधव साहेबांचा हा प्लॉट, हा जर प्लॉट कोणाला पाहायचा असेल तर तुम्ही जाधव साहेबांचा मोबाईल नंबर घेऊ शकता आणि ती येऊ शकता। धन्यवाद। मित्रांनो नमस्कार, आताच आपण पांडुरंग जाधव, मुक्काम पोस्ट सांगवी, तालुका फलटण, जिल्हा सातारा यांचे आताच ऊसाचे आपण शूटिंग काढलेले होते, तर आपण त्यांच्या बांधावरती आलो आहोत। हा त्यांचा टोटल 25 एकराचा असा प्लॉट आहे,
तर आता आपण बांधाव आहोत. तर दादू साहेब नमस्कार. जसं तुम्ही म्हणला की हा जो आपला डाव्या साईडचा जो प्लॉट आहे याला आपण तुम्ही टोटल काय वापरलं आहे? रासायनिक वर केलेलं आहे. आणि हा जो उजव्या प्लॉटचा उजव्या साईडचा जो आपला प्लॉट आहे याच्या आपण आता शूटिंग केलेलं आहे त्याला काय वापरले? जैविक वापरले. मित्रांनो तुम्हाला फरक स्पष्ट दिसतोय का? हा प्लॉट कशाने वापरलाय? याला फक्त रासायनिक खत वापरले आणि या टोटली प्लॉटला फक्त एक एकराला काय वापरलंय? रामा अॅग्रो कंपनीची जैविक खत वापरलेली आहेत. त्याच्यामध्ये रूट मॅजिक आहे, नॅनोशक्ती आहे, बायो समृद्धी आहे, स्टीम ग्रो आहे आणि रामा गोल्ड आहे. हा तुम्हाला फरक जाणवतोय. काय जाणवतोय? फरक. हा जयद्र आणि हा सूर्य तुमच्या समोर फरक आहे. फरक दिसतोय? फरक आहे. तवड्याचा फरक दिसतोय का? फरक दिसतोय. तवड्याचा फरक दिसतोय का? या आणि याच्यामध्ये जबरदस्त फरक असतो. जमीन आसमानचा फरक दिसतोय. ही आहे जैविकची कमाल, ही आहे जैविकची कमाल आणि हे आहेत रासायनिक खतांचे दुष्परिणाम.